तुम्ही कविता पण खूप चांगल्या करायच्या तुमच्या कवितांची एक की बाड असल्याचं पण मी ऐकलंय इतक्या सगळ्या कुठल्याही कलेत तुम्ही गेला असता तरी तुम्ही तिथे काहीतरी मोठं स्थान प्राप्त केलं असतं आपला जन्म कलाकाराचाच आहे कधी तुम्हाला जाणवलं कसं झालं असेल खरं सांगायचं म्हणजे माझा जन्म कलेसाठी आहे किंवा मी कलाकार आहे हा विचार माझ्या मनात आलाच नाही मी कोण आहे याचा विचार करण्यापेक्षा मी काय करते किंवा मा सध्या माझ्याकडून काय होतं आहे याचा मी अधिक विचार केला असं मला वाटतं की असं असतं की स्तुतीसुमनं कलाकाराला मिळतातच पण मला असं वाटतं की स्तुतीसुमनं ही कलाकाराला मिळतात की कलेला मिळतात आणि ती जर कलेला मिळत असतील तर ती कला काय आहे याचा साक्षात्कार तुम्हाला व्हायला पाहिजे असं मला नेहमीच वाटतं त्यामुळे सुरेश हा स्वत अत्यंत विद्वान असा मुलगा आहे त्यांनी कर्नाटक हिंदुस्थानी सर्वतरेचे तालाच्या पद्धती इतक्या खोलवर जाऊन अभ्यास केलेले आहेत संगीताच्या बंदिशीचा इतका अभ्यास त्यानं त्याने केलेला आहे की के मंदिश मांडायची कशी की खूपसं त्याच्याकडे मी मलाही त्याच्याकडून खूपसं काही मिळालेलं आहे तसं आम्ही दोघं एक एकत्र असताना तो त्याला वाटतं मी गझल म्हणावी म्हणून मी गझल म्हटली गझल मी मगाशी जसं सांगितलं की स्वर जिथे जिथे आहे त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अभ्यास करण्याचा मी प्रयत्न केला आपण मला कुठला प्रश्न विचारला काय होतं आम्ही बोलत नसतो ना आम्ही फक्त गातो त्यामुळे बोलता बोलता कुठल्या कुठे गेलो तर आम्हाला <laughs> परत आणा हे सगळे जे कलेचे संस्कार आहेत परत माईमुळे मला माईने एक गोष्ट सांगते आपल्याला मी तेव्हा आमचा अलंकार म्हणजे आला आ, आला आलापी मध्ये आकारामध्ये आम्ही शास्त्रीय संगीताचे लोक आकारात्मक जास्त गातो तिला असं वाटलं की कि किशोरीच्या आवाजामध्ये मॉड्युलेशन्स नाही आहेत मॉड्युलेशन्स म्हणजे आपण कसं म्हणतो हरकती म्हणा मुरक्या म्हणा वगैरे 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 आमच्या किशोरीच्या आवाजा आवाजात नाही आहेत तर तिला शिकवायला पाहिजे म्हणून विठ्ठलराव पई नावाचे एक सद्ग्रस्त ते मला शिकवायला आले एक दिवस ते माईला म्हणाले अगं मग तुझ्या आवाज मुलीचा आवाज हत्तीसारखा आहे ग तो हलतच नाही तिला काय येणार आहे ते लाईट म्युझिक हे फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली मी ऐकलं तेव्हा मी म्हणजे जातीवंत इगोइस्टिक बाई ज्याला म्हणतात तशी आहे मी त्यावेळीची आत्तातला आता इगो राहिला नाही कारण माझ्यापेक्षा अधिक मोठं असं बरंचसं मी काही पाहिल्या कारण नाही तो इगो आता गेला ती गोष्ट सोडा पण त्यावेळी मी आय वॉज अ व्हेरी इगोइस्टिक पर्सन हा असं म्हणतो म्हणजे काय मी तुला खरं सांगते नरेन म्हणजे माझ्या राघवंदरची शपथ घेऊन सांगते की तेव्हापासून ते या क्षणापर्यंत पुढे जाईन तेव्हापर्यंत मला असं वाटायचं की असं जगामध्ये एकही एक काही असू नये संगीतामध्ये जे माझ्या गळ्यात येत नाही <laughs> आता असा हा इगो मला पॉझिटिवली उपयोगाला पडला आणि त्या सुद्धा कोण काय प्लेबॅक गातात ते गायचं मग म्हणजे त लतम्बूदपासून ते लताबाई आशाताई कोण कोण आमची माणिकताई वर्मा ह्या सगळ्या गोष्टी लोकांचं मी ऐकलं प्रत्येक गाण्यामध्ये कुठलाही अलंकार माझ्या गळात येत नाही असं झालं की मी ती डिस्क लाव लाव लावायची ती कशी हे आपल्याला पुन्हा एकदा कधी भेटेन तेव्हा सांगेन कारण हा गाण्याचा संबंध आहे याचा मला वाटतं हरिप्रसाद चौरस यांचं कॉन्सर्ट आपण ऐकायच्या की त्या फ्लूटमधनं जे निघतं ते माझ्या गळ्यातनं कसं निघेल किंवा आज रामनारायण इथे उपस्थित आहेत त्यांच्या सारंगीच्या मैफिली ताईने ऐकल्यात आणि तुमचा तो प्रयत्न असा ऐकायचा की सारंगीच्या वाद्यातनं जे सूर येतात ते तश्या तसे माझ्या गळ्यातनं यायला पाहिजेत एक अभ्यासाचा भाग म्हणून तुम्ही हे सगळं करायचं असं नाही प्रत्येक वाद्यामध्ये एक यमन आपण प्रत्येक वाद्यात वाजवला तर त्या वाद्याचं एक अस्तित्व त्याचं एक वैशिष्ट्य गृहित धरून तो राग पुढे जात असतो आता उदाहरणार्थ यमन हा जो राग आहे हा खरा विणेचा राग आहे ह्याच्यामध्ये ताना शोभत नाहीत खरं सांगायचं म्हणजे यमन हा अपभ्रंश झालेला नमन आहे तेव्हा नमन हा वरून खाली येणारा राग तो कसा येतो कधीतरी ऐकेन ऐकवेन आएक मी आपल्याला तर असा राग विणेमध्ये कसा वाचतो ती विणा माझ्या गळ्यात उतरेल का मी तशा पद्धतीने गाऊ शकेन का म्हणून मी आज सांगू शकते की यमन हा विणेचा राग आहे हा कंठाचा राग नाही आहे किंवा परिषी पुण्याला मी जेव्हा गायले विद्याधर असो का हा काही आहे हा सतारीचा राग आहे सतारीला फ्रेट्स असतात विणेला फ्रेट्स नसतात तसं सारंगी खरं सांगायचं म्हणजे माझी खूप वर्षापासूनची इच्छा असते होती की रामनारायणजीने एकदा तरी माझी साथ करावी परंतु दोन समसमांतर कलाकार साथ एक करताना बरं नाही वाटणार म्हणून मी त्यांना कधीच बोलवलं नाही परंतु सारंगीचा सूर सारंगीचं वाद्य हे कंठाला जवळ जाणार आहे बाकी कुठलंही वाद्य कंठाची बरोबरी करू शकत नाही आणि अशा प्रकारे आपल्या सगळ्या ज्या शक्यता आहेत कंठाच्या त्या आपण अजमावल्यात आणि म्हणूनच कदाचित रसिकांना त्या कंठातनं काहीतरी वेगळंच ऐकायला मिळतं